नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. विकास कामांच्या वचनपूर्तीवर उद्धवजी ठाकरे यांनी व्यक्त केलं समाधान. ठाण्यात बहुजन क्रांती मोर्चा आणि ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांच्या पुतळ्याचं केलं दहन. आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7596-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल. एकीकडे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युतीबाबत साशंक असतानाच दुसरीकडे शिवसेना मात्र आचारसंहितेच्या पूर्वी उद्घाटन करण्यास सज्ज असतानाच त्यांच्यामध्ये मात्र कोकण शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेचा अडसर आल्यामुळे ठाण्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाण्यात आले मात्र काहीही न बोलता निघून गेले. उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलणार होते परंतु त्यांनी थेट ठाण्यात अबोली रिक्षा चालवणाऱ्या महिलांना भेटून ते निघून गेले. ठाण्यात नेहमीच कुरघोडीचं राजकारण समोर येत असतानाच कोकण शिक्षण विभागाच्या आमदारपदाची निवडणूक लक्षात घेता ठाण्यातील कळवा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात 300 कोटी रुपयाहून अधिक रुपयांच्या कामांची विकास कामांचे 2 दिवसांपूर्वी उद्घाटन करून घेतले. मात्र ठाण्यातील सेनेच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे अखेरच्या क्षणाची वाट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना केवळ कार्यक्रमाला हजेरी लावूनच परतावं लागलं. त्याबरोबरच उद्धव ठाकरे यांनी शहरातील इतर ठिकाणी देखील हजेरी लावली होती. आपल्या विविध मागण्यांसाठी ठाण्यात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं 3 हात नाका ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. मराठा मोर्चानंतर शुक्रवारी शहरात बहुजन समाजानं क्रांती मोर्चा काढून विविध जाती जमातीच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधलं. येथील 3 हात नाक्यावरून निघालेला हा मोर्चा गोखले रोड, ठाणे स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून बाजारपेठेतून तलावपाळी जांभळी नाक्यावर विसर्जित करण्यात आला. या दरम्यान ठिकठिकाणी एकतर्फी वाहतुकीसह चालकांना काही ठिकाणी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं. बहुजनांचं शिक्षण संपवण्याचे कटकारस्थान थांबवावं, कर्मचाऱ्यांसाठी जुनी सेवानिवृत्ती योजना लागू करावी, 450 स्क्वेअर फुटाचे हक्काचे घर मिळावं इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या. हा बहुजन क्रांती मोर्चा आहे. या बहुजन क्रांती मोर्चामध्ये SC ST ST भटक्या विमुक्त जाती जमाती OBC आदिवासी असा 85% बहुजन समाज बहुसंख्याक बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारा बहुजन क्रांती मोर्चा आहे. हा मोर्चा ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा या मागणी झालेली आहे. मजबूत करा, रिझर्वेशन मजबूत करा, रिझर्वेशनचं 100% अंमल करा, संविधानाचं 100% अंमल करा. अशा पद्धतीची SC ST ST भटक्या विमुक्त जाती जमातींना घेऊन हा मोर्चा कलेक्टर कार्यालयावर जात आहे. To do the DTH recharge immediately, just click on TGSB Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. As transferred, ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन झाल्यानंतर सिने अभिनेते मिलिंद गुणाजी आणि शेखर सुमन यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण त्याबरोबर जसं शेखरने म्हटलं त्याप्रमाणे मला थोडं आतून दुःख होत आहे, कारण माझ्या गुरुस्थानी असलेले ओम पुरीजी यांचं निधन झालं. ऍक्च्युली माझा पहिला चित्रपट ज्याच्यात गोविंद निलांनी मला आणि आशिष विद्यार्थी यांच्या 2 गटात इंट्रोड्यूस केलं होतं, त्यात ओम पुरी नसरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते आणि तेव्हा ओम या दोघांनी मला
बरंच काही शिकवलं आणि ते आज नाही आहेत ओमजी, त्याचं वाईट वाटतं, त्याला माझी मनपूर्वक श्रद्धांजली। ठाणे पोलिसांच्या वतीनं आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू झाला असून त्याचं उद्घाटन करण्यात आलं। त्याबरोबरच या अभियानांतर्गत 14 जानेवारीपर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सिने अभिनेते देखील उपस्थित होते। पोलीस है जो दिन रात जो है सर्दी में, गर्मी में, धूप में, बारिश में लगातार बाहर सड़कों पे खड़े रहकर इस नियम को लागू, इन नियमों को लागू करवाती रहती है, उनको हम सलाम करते हैं और उनका हम आदर करते हैं कि वो बहुत ही एक कठोर परिश्रम के साथ ये काम करते हैं। और हम उम्मीद करते हैं कि हम सब इसमें फक्र महसूस करें कि हम ट्रैफिक रूल्स को फॉलो कर रहे हैं और इससे कई जिंदगियां बच सकती हैं। या ज्या गोष्टी आहेत आपण रोड सेफ्टीच्या दृष्टीने ज्याने सांगितलेले आहेत त्या बेसिक रूल्स आहेत की आपण हेल्मेट घालायला पाहिजे, सीट बेल्ट लावायला पाहिजे किंवा ड्रिंक आणि ड्राईव्ह चुकीचं आहे, पण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला ऍक्च्युली उपजत माहिती पाहिजे। उपजत म्हणजे आपल्याला माहिती असायलाच हव्यात आणि तरी सुद्धा आपल्याला त्या माहिती नसतात ही एक खेदाची गोष्ट आहे, कारण एक बेसिक सिव्हिक सेन्स नाही आहे, पण तो आपल्या मनावर बिंबवण्याकरता या पोलीस डिपार्टमेंटने अतिशय सुरेख असा उपक्रम राबवला आहे आणि त्याकरता आम्हाला बोलवलं याचं मला खरंच मनापासून आनंद होतोय आणि जिकडे कुठे या अशा उपक्रमाला माझं सहकार्य लागेल त्याला मी नेहमीच हजर असेल। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि अजित पवार यांनी सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार केला असल्याचा समाजसेवक अण्णा हजारे यांनी आरोप केल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांच्या पुतळ्याचं आणि अण्णांच्या फोटोचं दहन करून निषेध व्यक्त केला। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा विकास कामांच्या वचनपूर्तीवर उद्धवजी ठाकरे यांनी व्यक्त केलं समाधान। ठाण्यात बहुजन क्रांती मोर्चा आणि ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अण्णा हजारे यांच्या पुतळ्याचं केलं दहन। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर समोर कोलबाड रोड ठाणे पश्चिम, आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326, आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत, तोपर्यंत नमस्कार।